नमस्कार, मी मोहित शिंदे। जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या बा बापू आणि विधायक कार्यकर्ता या पुरस्कारांचे वितरण गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले। सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते सैनी यांना बा पुरस्काराने गौरवण्यात आले। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना बापू, तर ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि सामाजिक कार्यकर्त्या मिनल टिपणीस यांना विधायक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला। सोसायटीचे अध्यक्ष अभय फिरोदिया, सचिव शोभना रानडे याप्रसंगी उपस्थित होते। यावेळी सैनी म्हणाल्या, देशाच्या कठीण परिस्थितीत बा आणि बापूंनी देशासमोर आदर्श विचार ठेवले। देश सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे त्यातून बाहेर येण्यासाठी कस्तुरबाजी आणि गांधीजींचे विचारच महत्त्वाचे ठरणार असून, त्यांचा आदर्श आपण आचरणात आणला तर भारत म्हणजे स्वर्ग ही ओळख खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल। देशाने स्वातंत्र्य तर मिळवले, पण देशाला सुस्थितीत ठेवणे हे कायमच आव्हान राहिले आहे, असे सांगून सैनी म्हणाल्या, बा आणि बापूंचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला तर देश नक्कीच सुस्थितीत येईल, असेही त्यांनी नमूद केले। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। साई प्रतिष्ठान, समिदा संस्था, एकता ग्रुप, उत्कर्ष ग्रुप आणि महात्मा गांधी कला साहित्य संस्कृती अकादमी यांच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी शांतता गौरव पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले पुरस्काराचे वितरण डॉक्टर प्रणजी शेजवलकर आणि ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर सुनील गायकवाड, ॲडव्होकेट प्रमोद आडकर, डॉक्टर चंद्रकांत भोयर, संयोजक संजय चौधरी, सोमनाथ शिंदे, बाबासाहेब मेमाणे आदी उपस्थित होते। याप्रसंगी संगमनेर पंचायत समितीच्या अध्यक्षा सुरेखा मोरे यांच्यासह 11 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। तसेच डॉक्टर भास्कर पाटील यांच्यासह 10 जणांना महात्मा गांधी पुरस्काराने गौरवले, तर महापौर आणि उपमहापौर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। शेजुलकर म्हणाले, सध्या समाजात अनेक अनिष्ट बाबी घडत असल्या तरीही राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करताना देशाने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे मत शेजुलकर यांनी यावेळी व्यक्त केले। भारतात महात्मा गांधीजींची कुचेष्टा करण्याची प्रवृत्ती फोफवत असली तरीही जगभरात त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास होत आहे। गांधीजींनी अखंड मानवतेचा संदेश जगाला दिला, मात्र लिंग, भाषा, प्रांत, धर्म, जात अशा भेदांद्वारे मानवतेचे तुकडे आपण करत आहोत। माणसांच्या मनातील हिंसा नष्ट झाली तरच गौतम बुद्ध, महात्मा गांधींचे स्वप्न साकारले जाईल, असे वैद्य यांनी सांगितले। आयसॉन धूमकेतू संबंधित आयोजित विज्ञान कार्यशाळेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी या विषयावर डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान झाले। डॉक्टर आनंद फडके, प्राध्यापक पुष्पा भावे, विनोद शिरसाट यावेळी उपस्थित होते। डॉक्टर नारळीकर म्हणाले, वैदिक काळात भारतात फलज्योतिष नव्हते, परंतु अलेक्झांडरने स्वारी केल्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या काही विद्वानांनी फलज्योतिषाचे विचार भारतात आणले। ते विचार आजही भारतात सुरूच आहेत, त्यामुळे फलज्योतिष ही इम्पोर्टेड अंधश्रद्धा आहे। बाहेरील देशाचे तंत्रज्ञान आणखी चांगले करून पुन्हा विकण्याचे काम जपानमध्ये होते, त्याचप्रमाणे भारतात परदेशातून आलेले फलज्योतिष अधिक चांगल्या प्रकारे मांडून अंधश्रद्धा पसरवली जात आहे। भावना बाजूला ठेवून वस्तुस्थिती मांडणे विज्ञानाची शिस्त आहे ती पाळली गेली पाहिजे।
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचपणी करताना माझा आणि डॉक्टर दाभोळकरांचा निकटचा संबंध आला. पुण्यामध्ये ज्योतिषाची वैज्ञानिक चाचपणी करताना हुशार आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या मुलांच्या कुंडली एकत्र करून ज्योतिषांना दिल्या, परंतु त्यातील एकही जण निकषांवर खरे ठरू शकले नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना ते सौम्य भाषेतच केले पाहिजे. आक्रमकता दाखवल्यास, वाद घातल्यास लोक अंधश्रद्धेचा विचार सोडणार नाहीत, असे नारळीकर यांनी नमूद केले. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नमो जोशी, महाराष्ट्र राष्ट्रभाषा समितीचे संचालक जग फुगरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, डॉक्टर मंदा खांडगे, सुनील महाजन, नवीन इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते. तेंडुलकर म्हणाले, मागची पिढी ही पुढील पिढीसाठी चिंताक्रांत होताना दिसत आहे. त्यांनी पुढच्या पिढीला अवास्तव चिंता न करता योग्य ते वळण देणे गरजेचे आहे. नवीन पिढी आणि आधीची पिढी यात बुद्ध्यांकाचा फरक आहे. आत्ताची पिढी एकदम हुशार आहे. लहान मुलांना त्यांच्या नकळत मार्गदर्शन करावे, त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू द्यावे, फक्त योग्य वळण मोठ्यांनी द्यावे, असे मत व्यक्त करून तेंडुलकर म्हणाले, व्यंगचित्र ही इतर भाषांसारखीच भाषा आहे. कथा, कादंबरी हे सगळे व्यंगचित्रातूनही चितारता येते. त्यामुळे व्यंगचित्रकार हे साहित्यिक नाहीत हा गैरसमज काढून टाकावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉक्टर जोशी म्हणाले, भारतामध्ये लहान मुलांसाठी काम करण्याची नितांत गरज आहे. या कार्यासाठी साहित्य परिषद, महामंडळ यांचीच मान्यता न मिळता अखिल भारतीयांची मान्यता मिळावी. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बाल साहित्याचा समावेश केला जावा, असेही त्यांनी नमूद केले. मी लाच घेणार नाही, मी लाच देणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही. आपण भ्रष्टाचार मुक्त भारत घडवूया. मी महात्मा गांधी, मी आहे नेहरू, असा संदेश नवक्षितिज संस्थेतील विशेष प्रौढांनी आणि मुलांनी पठनाट्याच्या माध्यमातून देऊन गांधींना आदरांजली वाहिली. वाडेश्वर चौकातील फर्ग्युसन पथावर नवक्षितिज संस्थेतील विशेष प्रौढ आणि मुलांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पथनाट्याच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करून देऊन सध्या देशात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या घटनांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच महसूल, समाज कल्याण, पोलीस खाते, राजकीय पक्ष, त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी नागरिकांना काम करून घेण्यासाठी लाच देण्याचा नियमच झाला असल्याचे पथनाट्यातून या कलाकारांनी दाखवून दिले. डॉक्टर नीलिमा देसाई यांच्या नेतृत्वाखाली या कलाकारांनी फर्ग्युसन पथ, फर्ग्युसन महाविद्यालय आणि संभाजी बागेसमोर पथनाट्याचे प्रयोग सादर केले. पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष मुंड, जान्हवी कदम यांनी केले. या पथनाट्यात अमोल येनपुरे, मुकुंद कवटेकर, पल्लवी जोशी, चैतन्य मेत्रे, हर्षल लक्ष्मेश्वर, मालती साठे, राजेश जैन, विनायक कुलकर्णी आदी कलाकार सहभागी झाले होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमई कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School, CBSE, from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Postal Facility.
22 एकड़ का विशाल कैंपस AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। यावेळी ज्येष्ठ विचारवंत अनिश चिस्ती, माजी आमदार उल्हास पवार, लेखक श्रीधर माडगुळकर, कवी संदीप खरे, गझलकार प्रदीप निफाडकर, कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी अभ्यंकर व्यासपीठावर उपस्थित होत्या। कोतापल्ले म्हणाले, भाषा ही कोणत्याच धर्माची असत नाही, मात्र भाषांना धर्माशी जोडले जाते। उर्दू भाषा त्यापैकीच एक, ती परकीय भाषा नसून भारतात दिल्लीतील लाल किल्ल्याच्या अवतीभोवती निर्माण झालेली भाषा आहे। या भाषेत सर्व भाषांचे सामर्थ्य एकवटलेले आहे। भाषावर प्रांतरचना ही गरजेपोटी झाली, मात्र त्याचा अर्थ दुसऱ्याची भाषा चिरडून टाकणे असे नव्हते, पण आता असे होत आहे। याचे उत्तम उदाहरण कर्नाटक असून बेळगावमध्ये अशी गळचेपी होत असल्याचेही त्यांनी सांगितले। चिस्ती म्हणाले, आज एकमेकांजवळ येण्याची गरज निर्माण झाली आहे, जी अगोदर कधीच नव्हती। धर्मांनंतर भाषा ही सर्वात संवेदनशील गोष्ट झाली असून त्याच्या भिंती उभ्या राहू लागल्या आहेत। याकडे दुर्लक्ष केले तर या भिंती खूपच मोठ्या होतील आणि भविष्यात त्या पाडता येणार नाहीत। पवार म्हणाले, गदिमांचे साहित्यातील योगदान हे अमूल्य आहे। त्यांचे नाव आज प्रत्येक मराठी मनावर कोरले गेले आहे। त्यांच्या सहवासानेच मी श्रीमंत झालो अशी कबुलीही त्यांनी दिली। मुळशी तालुक्यातील घोटावडे गावामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या। न्यायालयाने स्थगिती देऊनही फार्म हाऊसचे काम करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या जमिनींची बेकायदेशीररित्या विक्री करण्यात येत आहे, असा आरोप चंद्रकांत गुंगळ यांनी केला। याविरोधात त्यांनी दावा दाखल केला आहे। घोटावडे येथील फार्म हाऊसचे बांधकाम स्थगित करण्याचा आदेश दिवाणी न्यायालयाने दिला होता, परंतु या फार्म हाऊसचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। बळकवलेल्या या जमिनींची बेकायदेशीररित्या विक्री करण्यात येत आहे। विक्री संदर्भात पोर्ट पोलीस ठाणे आणि विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे, मात्र तक्रारीची कोणीही दखल घेत नाही असेही त्यांनी सांगितले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।